कर्जतला एमआयडीसी झाली पाहिजे आणि त्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि याच्यामध्ये 45 मोठे उद्योग आणि सूक्ष्म लघु मध्यम मिळून 3752 उद्योग आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये एमआयडीसी कार्यक्षेत्रात कार्यरत आहे. काही लोकांनी जर मागणी केलेली असेल तर आपण असा उद्योग पहिला आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतला किंवा अन्य कोणत्या एमआयडीसी मध्ये पाठवणार का? परंतु उद्योग जर पहिला येण्याची खात्री जर झाली तर लोकही जमिनी देतील, मुलंही खुश होतील, बेरोजगारांनाही काम मिळेल आणि उद्योगपती जे बाकीचे आहेत त्यांना देखील फायदा होईल. आमदार राम शिंदे साहेबांनी अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर इथं चर्चा केलेली आहे. कर्जतला एमआयडीसी झाली पाहिजे आणि त्याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही. कर्जत जामखेड हे खूप डिझर्विंग असा भाग आहे की जिथं आता इंडस्ट्री येणं अत्यंत गरजेचं आहे. सभापती महोदय, माझा स्पेसिफिक प्रश्न उद्योगमंत्री महोदयांना असा आहे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये आता 5 एमआयडीसीज आहेत. अहमदनगर शहर आहे, सुपा आहे, नेवासा पांढरी पूल आहे, श्रीरामपूर आहे, राहुरी आहे. या सगळ्या एमआयडीसी मिळून साधारणतः 2000 हेक्टर जमीन आता साधारणतः एमआयडीसीच्या ताब्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये 45 मोठे उद्योग आणि सूक्ष्म लघु मध्यम मिळून 3752 उद्योग आता अहमदनगर जिल्ह्यामध्ये एमआयडीसी कार्यक्षेत्रात कार्यरत आहे. एवढा उद्योग होऊन देखील फक्त 80,000 लोकांनाच आजपर्यंत रोजगार तिथं मिळालेला आहे. याचं मुख्य कारण जे आहे की एमआयडीसी आपण करतो परंतु उद्योग यायला तयार नाहीत. आणि म्हणून राज्य शासनाचं असं एक धोरण आहे की जेव्हा एखादा उद्योग राज्यामध्ये येत असतो तेव्हा तो पहिल्यांदा एमआयडीसीकडे अप्रोच करतो, एमआयडीसीला विनंती करतो, राज्य शासनाला विनंती करतो की आम्हाला अमुक अमुक इन्व्हेस्टमेंट या राज्यामध्ये करायची आहे आणि ती करण्यासाठी तुम्ही आम्हाला योग्य ते जागा सुचवा, योग्य ते इन्सेंटिव्ह द्या. आणि अशा पद्धतीने आपण मध्ये बघितलं की फॉक्सकॉन जेव्हा आली आपण तळेगावला जागा शोधली. असे इंडस्ट्री जेव्हा येण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस आपण त्यांना मार्गदर्शन करतो, जागा देतो. माझा आपल्याला असा प्रश्न आहे की असं जर काही आपल्याकडे ऑलरेडी काही लोकांनी जर मागणी केलेली असेल तर आपण असा उद्योग पहिला आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतला किंवा अन्य कोणत्या एमआयडीसी मध्ये पाठवणार का? उद्योग पहिला येणं गरजेचं, एमआयडीसी नंतर होऊ शकते, परंतु उद्योग जर पहिला येण्याची खात्री जर झाली तर लोकही जमिनी देतील, मुलंही खुश होतील, बेरोजगारांनाही काम मिळेल आणि उद्योगपती जे बाकीचे आहेत त्यांना देखील फायदा होईल. आमची सुपा एमआयडीसी जी आहे ती दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा शेवटचा टोक म्हणून आपण जापानीज कंपन्यांसाठी तिथं जागा राखीव ठेवली, परंतु अद्यापर्यंत तिथे देखील उद्योगधंदे म्हणावे तितके आलेले नाही. राहुरीची आमची एमआयडीसी अशी आहे सभापती महोदय की एमआयडीसी होऊन 25 वर्ष झाले पण एमआयडीसीने अजून तिथं पाणी दिलेलं नाही आणि म्हणून उद्योगधंदे यायला तयार नाही. त्यामुळे उद्योग पहिला आणावा आणि मग एमआयडीसी तयार करावी असं धोरण शासन घेऊ शकतं का?